उंदीर पकडण्यासाठी पिंजऱ्यात शिरलेल्या नागोबाने उंदीरावर ताव मारला खरी, पण त्याला बाहेर पडता आले नाही. अखेर सर्पमित्र बाळकांडे यांनी पिंजऱ्यात अडकलेल्या विषारी सापाला जीवदान दिले. ही घटना आहे अकोल्यापासून जवळच असलेल्या सोमठाणा येथील. अकोला शहरापासून जवळच असलेल्या सोमठाणा येथील मेहंगे यांनी गोठ्यात उंदीर पकडण्यासाठी पिंजरा ठेवला होता. त्या पिंजऱ्यात उंदीर पकडण्यासाठी शिरलेला कोबरा नागोबाने उंदीरावर ताव मारला, परंतु त्याला बाहेर येता येत नव्हते. तो नाग पिंजऱ्यातून बाहेर येण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे मेहंगे यांच्या कुटुंबियांना दिसले. त्यांनी तात्काळ मानद वन्यजीव रक्षक बाळकाळणे यांना माहिती देऊन पाचारण केले. बाळकाळणे हे सोमठाणा येथे पोहोचल्यानंतर त्यांनी गोठ्यातील पिंजऱ्यात अडकलेल्या नागाला बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू केले. अखेर त्यांनी नागाला पिंजऱ्यातून बाहेर काढून जंगलात सुखरूप सोडून दिले. नागरिकांनी साप दिसल्यास तातडीने सर्पमित्राला कळवावे असे आवाहन बाळकाळणे यांनी यावेळी केले आहे. संतोष काळे, ANN News, वाडेगाव.